साईजीची जोया स्वामी यांची आणि मग ज्या मुलींसारखी त्याला काहीसून हे करू नका कालच्या सभेमध्ये. माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता होती, गरज होती, अनेक फळं द्यायचा माझा अधिकार आहे होता. मग कोणाला मंत्री केलं, अनेकांना मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं, अनेक फळं दिली. एक फळ सुफिया दिले का? एक फळ कधी एक फळ सुफिया दिलं नाही, बाकीच्यांना फळं दिली. स्वतःच्या मुलीला कधी फळं दिली नाही आणि तिने कधी बाकी केली. ठीक आहे, बाकी त्यांना द्या आणि हेच पद्धतीचं आहे. आज त्या पद्धतीने आम्ही काम करून दिलं. मला जे सांगण्यात आलं, काल भाषणात सांगण्यात आलं की घर फोडलं, घर फोडायचं भाव माझ्या आईवडिलांनी माझ्या भावांनी मला कधी शिकवलं नाही. माझे भाऊ सगळे आनंदसावच्या सह माझ्या प्रचंड प्रेम करणारे होते. मी कधी घरचा संसार बघितला नाही, शेती बघितली नाही, सगळी यांनी बघितली. आणि मी आपलं गावभर हिंडत बसलो, राजकारण करत बसलो, देशाच्या पातळी करत बसलो का? या सगळ्या भावांचे आशीर्वाद आणि आधार माग होता, त्यामुळे हे मी करू शकलो. 6 महिन्याच्या पूर्वी सुफियाची निवडणूक होती, बरोबर आहे? आणि त्यावेळेला सुनील सर उभ्या होत्या. भाषणं काय होती? नेत्यांची भाषणं होती की साहेब येतील, भावना प्रधान बोलतील, भावनेला हात घालतील. त्या भावना प्रधान तुम्ही होऊ नका, भावना प्रधान होऊ नका. साहेब येतील, डोळ्या स्वामी यांची आणि मग द्या म्हणून सांगतील. त्याला काहीसून हे करू नका, भावना फरार होऊ नका. चांगले माझ्यासाठी सल्ला दिला. आजच्या वर्षांपासून ते वाचेल का कालच्या सभेमध्ये? हा प्रश्न भावनेचा नाही, हा तत्वाचा आहे, विचाराचा. विचारधारा गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू राजे, या सगळ्यांची विचारधारा ही माझी विचारधारा. आणि त्या विचारधारेच्या रस्त्याने काम करणं ही माझी पद्धत आहे. त्याच्यामध्ये चर्चा आहे.